नमस्कार शिक्षक बंधु आणि भगिनींनो, महागाई भत्त्यासंदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2021 पासून सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2021 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28% वरून 31% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2021 पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च 2022च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। 3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील। 4. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्चित टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक 2022030314411935 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे, उपसचिव महाराष्ट्र शासन। शासन निर्णयासंदर्भात अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।